आमचा तालुक्यामध्ये गेल्या महिना दीड महिन्यापासून जिल्हा परिषद गटवाईज पंचायत समिती गटवाईज आमचा हा जनता दरबार आणि जनसंवाद आमचा चालू आहे. त्यातले हा शेवटचा एक गट राहिला होता तो आज इथं पार पडला. इथं आल्यानंतर साधारणतः अडीअडचणी गावातले स्थानिक प्रश्न शेतकऱ्यांचे गावकऱ्यांचे व्यक्तिगत प्रश्न ह्या प्रश्नाच्या संदर्भातली ही बैठक बोलवली होती. पण ह्या बैठकीच्या अगोदर बऱ्याच गावगावच्या कार्यकर्त्यांनी आपणही पाहिलं असेल की त्या सगळ्या लोकांचा आग्रह असा आहे की येणारी उद्याची विधानसभेची निवडणूक ही तुम्ही लढवली पाहिजे असा आग्रह हा जनतेचा आहे. आणि त्या आग्रहाबरोबरच मग कोणतं चिन्ह घ्यायचं काय करायचं याबद्दल जनतेचा आग्रह तीव्र आहे. मी अशी भूमिका मांडली या ठिकाणी की शेवटी लोकशाहीमध्ये जनता श्रेष्ठ आहे आणि म्हणून जनतेचा जो आग्रह आहे त्या आग्रहाचा मी विचार करावा असं प्रचंड प्रेशर या इंदापूर तालुक्यातल्या तळागाळातल्या सगळ्याच छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. आता पितृपंधरवडा आहे, पितृपंधरवडा झाल्यानंतर याबद्दलचा योग्य तो निर्णय मला घ्यावा लागेल आणि तो निर्णय घेत असताना जनतेच्या मनामध्ये जे आहे किंवा जनतेचा जो आग्रह आहे त्या आग्रहाचाही मला गांभीर्याने विचार करावा लागेल. तो आग्रह मला डावलणं किंवा त्या आग्रहाच्या संदर्भामध्ये मला सगळ्या बाबतीतला विचार करून पुढचा निर्णय घ्यावा लागेल. आणि कदाचित ही पितृपंधरवडा संपल्यानंतर आम्ही प्रमुख कार्यकर्ते पुन्हा एकत्र बसू आणि मग पुढची योग्य ती भूमिका ठरू. भाजप सोडणार आहे का? भाजप सोडण्याच्या संदर्भातला लोकांचा आग्रह असा आहे की निवडणूक लढवा तरी कुठून लढावी म्हणून असं. आज जे 15-20 लोक तुम्हाला बोलले त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली की तुम्ही त्या सर्वांनीच म्हणजे एकही व्यक्ती असं म्हणलेलं नाही की तुतारी सोडून इतर चिन्ह लढवावं. सर्वजण तुतारीचाच आग्रह करत आहे. की आता काही लोकांचा तुतारीचा आग्रह आहे, काही लोकांचं म्हणणं आहे की तुम्ही अपक्ष उभं राहा, काही लोकांचं म्हणणं असं आहे की ही जागा आपल्याला सुटली पाहिजे असा पण आग्रह आहे. तेव्हा आता शेवटी लोकांचा आग्रह येतो त्याचा सगळा विचार करून मी पुढे निर्णय घेतो. भाजपच्या वरिष्ठांशी काय संपर्क झालाय का भाऊ? तुतारी शरद पवार आणि तुमचे फोटोस लावू लागलेत बॅनरवर, त्यांनी ते बॅनर झळकायला लागले. नेमकं कार्यकर्त्यांचं मत त्यांना सहमती कुणाची? लोकशाही आहे, प्रत्येक मतदाराला प्रत्येक कार्यकर्त्याला आपलं मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. आणि इंदापूर तालुकाचा इतिहास जर बघितला आपण तर हा तालुका कायम लोकशाहीवर विश्वास ठेवून चाललेला तालुका, तो प्रत्येकाचा अधिकार आहे. काल प्रसार माध्यमांशी बोलताना सुधीरभाऊ मुनगंटीवार म्हणाले की हर्षवर्धन पाटील साहेब आतापर्यंत तरी भाजपमध्येच आहेत आणि ते भाजपमध्येच राहतील असा आम्हाला खात्रीशीर विश्वास आहे. त्याच्या पुढे ती एक वाक्य बोलले की मी हर्षवर्धन पाटीलांशी आज बोलणार आहे, ते अद्यापर्यंत माझ्याशी बोललेलं नाही. भाऊ तुम्ही आणि उद्या पवार साहेब एकाच व्यासपीठावर येणार माहिती कळते, अकलूज वगैरे एखादी कार्यक्रम होणार आहे? मला धैर्यशील मोहिते पाटलांच्याकडून सुशील कुमार शिंदे साहेबांचा जो काही अभिष्ट चिंतन सोहळ्याचा जो कार्यक्रम आहे त्याचं निमंत्रण मला काल स्वतः तिथले खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी मला दिलेलं आहे आणि ते निमंत्रण मला प्राप्त झालं आहे. भाऊ योग्य वेळ कधी आहे, म्हणजे एक परफेक्ट तारीख आहे का की त्या परफेक्ट तारखेला काय होईल? कारण तालुक्याचं लक्ष आहे की काय करताय, काय निर्णय घेताय? योग्य वेळ म्हणजे अजून निवडणुका जाहीर व्हायच्या आहेत, अजून पितृपंधरवडा चालू आहे, अजून कुठल्याच पक्षाचे उमेदवार जाहीर झालेले नाही. फक्त इथं मात्र काही एका पक्षाचा मेळावा झाला ते त्यांनी सांगितलं, सुतवाच केला त्यांनी, परंतु अजून ऑफिशियल डिक्लेरेशन कुठे आहे? मला असं वाटतं पितृपंधरवडा झाल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.